रायगड जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पेरणी केलेली शेती या पावसामुळे चांगलीच बहरून आली आहे आणि पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडनं व्यक्त होते आहे. तर महाडमध्ये या पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून NDRFची टीमही तैनात करण्यात आली आहे. आणि गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही पावसाचा जोर कमालीचा वाढलाय. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या बहुतांश भागात तुफान पाऊस बरसतोय, त्यामुळे धबधबे सुद्धा प्रवाहित झालेत. राजापूर तालुक्यातील धूतपापेश्वरचा धबधबा प्रवाहित झालाय. धूतपापेश्वर मंदिराजवळूनच वाहणारा हा धबधबा आणि इथलं वातावरण मनाला शांततेचा अनुभूती देतं. इथे आल्यानंतर भक्तीमध्ये आणि निसर्गाच्या सान्निध्यात मन तल्लीन होतं, त्यामुळे सध्या अनेक भक्तांची पावलं राजापूरमधल्या मंदिराच्या दिशेनं वळू लागली आहेत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.